सर्वांचं अभिवादन करतो आणि इथे उपस्थित सर्व पत्रकार मित्र, सर्व विद्यार्थी मित्र, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, पालक, शिक्षक वर्ग आणि सर्व समोर उपस्थित सर्वांचं मी स्वागत करतो. हा जो उपक्रम आहे तो थोडक्यात एका उपक्रमाचं वर्णन करतो की सावंतवाडी तालुक्यातील आपण 11 शाळा ह्या आपण सन्माननीय जीत आरोलकर गोव्याचे आमदार ह्यांचे मी स्वागत करतो. कार्यक्रमाचं थोडक्यात विश्लेषण करतो. साधारणतः सावंतवाडी तालुक्यातल्या 11 जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या आपण निवडलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये ऑफ ग्रीड बेसिस वरती रूफटॉप सोलर सिस्टम आपण त्यांना आज देत आहोत. जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे इथे जे शिक्षक असतात ते तर शिकवण्याचं काम उत्तमरित्या करतातच, पण त्याचबरोबर एक मॅनेजर किंवा एक व्यवस्थापनाचं सुद्धा ते काम एक उत्तमरित्या करत असतात. ग्रामीण भागातल्या ह्या शाळांना त्यांचं नियोजन करणं, दैनंदिन त्यांची व्यवस्था पाहणं, हे सगळं काम शिक्षक वर्ग फार नीटनेटकेप्रमाणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने करत असतात. त्याचबरोबर नाण्याची दुसरी बाजू म्हणून एक शाळा व्यवस्थापन समिती ही अस्तित्वात असते आणि त्या समितीच्या माध्यमातून त्या गावातले पालक असतील आणि तेथील सर्व शिक्षणप्रेमी असतील हे सुद्धा त्यांचं योगदान हे त्यांच्या त्यांच्या शाळेत देत असतात. अशी दोन चाकावरती ही संपूर्णपणे यंत्रणा चाललेली असते. साधारणतः मुख्यतः शाळांमध्ये फिरत असताना एक गोष्ट आम्हाला प्रत्यक्षाने जाणवली की काही छोट्या शाळा असतात किंवा काही शाळांमध्ये वीज बिल भरण्याचं सुद्धा त्यांना तारेवरची कसरत करावी लागते, त्या गोष्टी त्यांना जोडाव्या लागतात. कधी कधी म्हणजे तालुक्यात अशी कधी कधी परिस्थिती असते की 10-5 दिवस लाईट नसते, त्याही वेळी त्यांना विद्यार्थ्यांना त्या अंधारातून शिकावं लागतं. अशा वेळी त्या गोष्टीचं निराकरण कसं करावं आणि त्या गोष्टीचं जे उत्तर जे आहे ते शोधताना एक आम्हाला असं जाणवलं की जर आपण सोलरच्या माध्यमातून रूफटॉपचे संच दिले तर ह्या गोष्टीला एक थोडंफार का होईना एक उत्तर आपण इथे ह्या प्रश्नाला देऊ शकतो. आणि त्याच एक धन्यवाद त्याच पद्धतीने एक आगळा वेगळा उपक्रम हा आमच्या समोर आला आणि त्या उपक्रमाला आम्ही पुढे जायचं असं ठरवलं. साधारणतः याच्यामध्ये 3 सोलरचे पॅनल्स आपण देत आहोत आणि त्याच्यामध्ये बॅटरी सेट आणि त्याचा इन्व्हर्टर UPS आणि त्याची ट्रॉली त्याचं इन्स्टॉलेशनही संपूर्णपणे मोफत होणार आहे. अशा पद्धतीचा संपूर्ण सेट आहे. साधारणतः महिन्यात 60 युनिट प्रोडक्शन हा जो रूफटॉप सोलर ऑफ ग्रीड सिस्टम आहे हा संच करेल. म्हणजे 60 युनिट हे सोलर ऊर्जेच्या माध्यमातून तेवढे त्या खायला मिळतील. 510 वॅटचे 3 सोलरचे पॅनल्स आहेत आणि संपूर्णपणे ल्युमिनसचा असेल सेट आहे. ह्याच्यातून एक गोष्ट अजून एक आपण ह्याच्यामध्ये करू शकतो की याच्यामध्ये ड्युअल मोड आहे. म्हणजे ज्यावेळी आपल्याला वाटेल की आपल्याला ग्रीड वरती कन्वर्ट करायचं आहे तर आपण MSP चा सप्लाय घेऊ शकतो आणि ज्यावेळी आपल्याला असं वाटेल की आपल्याला ही ऊर्जा स्टोअर करून ठेवायची आहे, कारण की शाळा मुख्यतः या दिवसात कार्यरत असतात, त्यावेळी आपण ते बॅटरीमध्ये स्टोरेज करू शकतो. अशा पद्धतीचा हा एकंदरीत संच आहे. हे संपूर्णपणे करत असताना मला एक गोष्ट प्रकर्षाने आठवण करून द्याविषयी वाटते की बरोबर ह्या निवडणुकीच्या आधी, लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी, माननीय पंतप्रधानांनी सौर ऊर्जेच्या निमित्ताने एक फार मोठी योजना ही जाहीर केलेली होती आणि ह्या संपूर्ण त्या गोष्टीची माहिती घेत असताना त्याच्या मागचा ह्या सगळ्याची ज्यावेळी माहिती घेतली त्यावेळी समजलं की त्याच्या मागचा त्यांचा उद्देश हा फार मोठा आहे. त्यांनी जो सौर ऊर्जेचा जो कार्यक्रम म्हणजे हरिघर बिजली, पंतप्रधान सूर्यघर योजना अशा पद्धतीची योजना त्यांनी रेसिडेन्शियल युनिट साठी लागू केली. आणि एक गोष्ट म्हणजे हे ज्यावेळी साहित्य शोधत होतो ह्याची कॉस्ट साधारणतः 80-90 हजाराच्या आसपास एक हे युनिट पडतं. ही कॉस्ट ज्यावेळी शोधत असतो त्यावेळी एक गोष्ट प्रकर्षाने कळली की 2013 साली
ह्याच युनिटची पर वॅटची कॉस्ट होती ती 90 रुपये होती. माननीय पंतप्रधानांनी जे काही ह्याच्यामध्ये अचीवमेंट केलंय त्याच्यामध्ये ही कॉस्ट आज 25 रुपयाला पडते, 25 ते 22 रुपयाला. म्हणजे जर तुम्ही कोळसा हे करायचा प्रयत्न केला तर 20 रुपयाला पडते. आणि असं कळलं की 2030 ही कॉस्ट 2 रुपयापर्यंत येणार आहे. ह्याचा जर ओव्हरऑल इफेक्ट जर लक्षात घेतला तर 2014 साली सोलर एनर्जीचं जे जनरेशन होतं ते जवळपास 2319 मेगावॅट पर्यंत होतं. आज ते 84 मेगावॅट वरती पोहोचलेलं आहे 10 वर्षामध्ये. आणि 2029 पर्यंत 5 मेगावॅट पर्यंत ते जाणार आहे. हे सगळं अचीव करताना एक गोष्ट, हे सगळं म्हणजे असं स्टॅटिस्टिकल एक कळलं की पंतप्रधानांनी हे करताना फक्त सबसिडी या अनुषंगाने प्रयत्न केलेले नाहीयेत, त्यांनी इंडिजिनियस कंपनीजना कसा वाव मिळेल. म्हणजे आज या बॅटरी इंडिजिनियस कंपनीज तयार करत आहेत त्याच्यामुळे त्याची कॉस्ट कमी होते, पीव्ही सोलरची कॉस्ट कमी होते. मग हे सगळं करता दोन्ही पद्धतीने हे उद्दिष्ट लवकरात लवकर गाठलं जाईल इतकी मोठी अचीवमेंट ही या माध्यमातून उभी राहिली आहे. आणि खर तर सांगायचं तर ह्या गोष्टीची प्रेरणा मला कुठून मिळाली असेल की अशा पद्धतीचा आपण एक इथे उपक्रम करू शकतो, तर ती माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेबांमुळे मिळाली. मी एक गोष्ट सांगू इच्छितो की मी डोंबिवलीचाही रहिवासी आहे. डोंबिवलीमध्ये साहेबांनी प्रत्येक हाऊसिंग सोसायटीजला ग्रीन बिल्डिंगच्या पद्धतीमध्ये त्यांनी रूफटॉप सोलर सिस्टमची एक योजना चालवली होती. आणि त्याच गोष्टीची प्रेरणा घेऊन आपणही इथे काही करू शकतो, तर आपल्या नेत्याचं अनुकरण हे आपण अशा पद्धतीने करू शकतो का, अशा पद्धतीने ज्यावेळी विचार केला त्यावेळी या गोष्टीचा मार्ग दपडला की आपण सोलर ऑफग्रीड पद्धतीने शाळेत जर गेलो तर जे काही देशाच्या पंतप्रधानांनी जे काही उद्दिष्ट ठेवलंय त्यामध्ये थोडंफार एक आपलाही भाग असेल. मी स्वतःला फार नशीबवान समजतो की माझ्या राजकारणाची सुरुवात ही भारतीय जनता पार्टी आणि आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब यांच्या सहवास सुरू झाली. आणि त्यांनी त्यांच्या अनुकरणाने मी काही शिकलो होते तर त्यांनी सातत्याने एक गोष्ट सांगत असतात की समाजाला समाजातून बघून राजकारणाचा एक नवा मार्ग हा आपण नेहमी पकडला पाहिजे, तो निर्माण केला पाहिजे आणि तोच मूलमंत्र घेऊन छोट्या छोट्या गोष्टीतून जसं ते न बोल काही गोष्टी करत असतात, कुठलीही गोष्ट बोल न बोलता त्यांनी ज्या पद्धतीने निधी आणलाय, ज्या पद्धतीने ते प्रकर्षाने एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करतात, तेच सगळे गुण हे एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडून घेऊन आपण मी वाटचाल करत असतो. अजून एक गोष्ट या माध्यमातून सांगू इच्छितो की ही सर्व जी रूफटॉपची जी सोलर यंत्रणा आहे ती 11 शाळांना आपण तालुक्यातल्या ज्या वेगवेगळ्या भागामध्ये आपण असं त्यांना वाटून दिलेलं आहे, पुढच्या 3 दिवसामध्ये ह्याचं इन्स्टॉलेशन पूर्ण होईल. शाळा व्यवस्थापन समिती किंवा त्या भागातले भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी यांचे नंबर्स देऊन तिकडे जी इन्स्टॉलेशन करणारी जी यंत्रणा आहे ती पुढच्या 3 दिवसामध्ये ह्याचं काम पूर्ण करेल, अशा पद्धतीने हा प्रकल्प मार्गस्थ येईल. मी म्हणजे साहेबांनी ह्या जिल्ह्याला प्रचंड असा निधी दिलेला आहे. वेगवेगळ्या म्हणजे सावंतवाडीचे रेल्वे स्टेशन असू दे, कुडाळचं असू दे, कणकवलीचं असू दे, वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळा असा निधी दिलेला आहे. त्यांना आपण वाढदिवसाची भेट काय देऊ शकतो तर एक सामाजिक उपक्रम, एक शैक्षणिक उपक्रम ज्या माध्यमातून या जिल्हा परिषदेच्या शाळा या ऑफ ग्रीड पद्धतीने आपण रूफटॉप सोलर वरती कन्वर्ट करू शकलो ते एक वाढदिवसाची भेट आपण देऊ शकतो असा एक आशय मनात मांडला आणि त्या पद्धतीने तो संकल्प आज पूर्णत्वात येत आहे याचा मला आनंद होतो. मी अशाच पद्धतीने माझ्या वाणीला विराम देतो आणि तुर्तास आपली रजा घेतो. धन्यवाद.